तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपलं सेवा साधना चॅनल मध्ये। सर्वांना शुभ सकाळ। स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे। बघा, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की इथे मी एक नागवेलीचं पान घेतलेलं आहे, किंवा याला विविध नावाने ओळखलं जातं। याला कोणी खाऊचं पान म्हणतं, कोणी विड्याचं पान म्हणतं। तर हे एक पान, खाऊचं पान आणि सहजरित्या उपलब्ध होणारी ही छोटीशी वनस्पतीचं मूळ, एकत्र खा। कसल्याही प्रकारचा मूतखडा असेल आणि कितीही मोठा असेल, अगदी 24 mm चे खडे आहे, किडनी स्टोन जे आहेत ते या औषधाने पडतात। अत्यंत उपयुक्त आणि सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे। परंतु हा उपाय करत असताना ही वनस्पती कोणती आहे आणि या वनस्पतीच्या मुळाचं प्रमाण किती घ्यायचं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा। आपल्या शरीरामध्ये खूप सारे प्रकारचे खडे असतात। बघा, त्यात 2-3 प्रकारचे खडे असतात। पहिला खडा असतो तो आहे युरिक ॲसिडचा खडा असतो, दुसरा फॉस्फरचा खडा असतो, तिसरा खडा कॅल्शियमचा खडा असतो। हे खडे सूक्ष्म आणि बारीक असतात किंवा मोठे देखील असू शकतात। हा जो उपाय आहे तो सर्व प्रकारच्या खड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वसाधारणपणे आपल्या जयापचनामध्ये बिघड झाल्यामुळे अ जीवनसत्वाचा अभाव व ड जीवनसत्वाचं जास्त प्रमाणात घेत असाल तरी सुद्धा आपल्याला मूतखड्याचा त्रास होऊ शकतो। कारण कुठलंही असो, उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत आणि या 2 गोष्टी आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात। यामधील जी पहिली गोष्ट आहे ती आहे नागवेलीचं पान। नागवेलीचं पान बघा, अतिशय ज्यावेळेस आपण मंडीतून आणतो त्यावेळेस आपल्याला याला मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचं आहे। तुम्ही 1-2 वेळेस याला धुऊन घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट यासाठी लागणार आहे ती आहे ही मुळी। या वनस्पतीची आहे ती आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते आणि या वनस्पतीचं नाव आहे लाजाळू, किंवा खूप ठिकाणी याला लाजवंती असं नावसुद्धा आहे। तर तुम्ही बघू शकता ही लाजवंती, आपण लाजवंतीचे विविध प्रकार आहे। बघा, काही लाजवंतीला लाल फुलं येतात, काही लाजवंतीला पिवळे फुलं येतात, काही लाजवंतीला गुलाबी फुले येतात। फुले कुठलेही येत असले तरी देखील आपल्याला चालतं। त्या वनस्पतीची आपल्याला फक्त मुळी आणायची आहे, थोडीशी लाजाळूची मुळी आपल्याला आणायची आहे। आणि बघा, तुम्ही मुळी आणत असताना आपल्याला जितकं लागणार आहे तितकंच आपल्याला वनस्पती आणायची आहे। जास्त वनस्पती आपल्याला याच्यासाठी उपटून आणायचा नाही, आपल्याला वनस्पतीचा नासोडा करायचा नाही। ज्यावेळेस आपण ही मुळी उपटून आणू त्यावेळेस आपल्याला याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे। बघा, त्यानंतर हिला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुऊन घ्या। अगदी कमी प्रमाणात आपल्याला ही मुळी लागतं, अगदी छोटासा तुकडा या मुळीचा लागत असतो। आता उपाय कसा करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला या नागवेलीचं पान आहे ते आपल्याला त्याचं देठ हे तोडून टाकायचं आहे। समोरचा जो भाग आहे याचा तो देखील आपल्याला थोडासा कोणा त्याचा काढून टाकायचा आहे। आणि बघा, ह्या मुळीचं प्रमाण आपल्याला अगदी छोटासा तुकडा याचा घ्यायचा आहे, जास्त प्रमाण आपल्याला या मुळीचं घ्यायचं नाही। तर आपल्याला याचा एक पानाचा विडा तयार करून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने आपल्याला याचा पानाचा विडा तयार करून घ्यायचा। आणि ज्यांना मूतखडा आहे, ज्यांना मूतखडा आहे, तुम्हाला जरी युरिक ॲसिडचा असेल किंवा कॅल्शियमचा असेल, फॉस्फरचा खडा असेल, तुम्हाला कुठलाही प्रकारचा खडा असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि हे बघा, हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सकाळी, आपण ज्यावेळेस सकाळी उठतो आपला ब्रश वगैरे झाल्यावर आपल्याला उपाशपोटी हा पानाचा विडा खायचा आहे। पानाचा विडा खायला अगदी हळूहळू याचा आपल्याला रस गिळायचा आहे, हळूवारपणे आपल्याला गिळायचा आहे। आपल्याला याला थुंकून टाकायचं नाही, थोडासा आपल्याला हळूहळू याचं चव घ्यायची आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला हा उपाय किमान 4-5 दिवस करायचा आहे। 4-5 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय केल्याच्या नंतर किमान आपल्याला अर्धा तास
पाणी प्यायचं नाही, काही खायचं नाही। अर्ध्या तासानंतर आपल्याला पाणी जेवण वगैरे सगळं करता येतं, पण 5 दिवस ज्यावेळेस आपण हा उपाय करतो त्यानंतर अर्धा तास आपल्याला काही खायचं प्यायचं नाही। मूतखडा पडल्यानंतर ज्यावेळेस तुमचा मूतखडा निघून जाईल त्यावेळेस आपल्याला थोड्याशा वेदना होणार आहे आपला मूतखडा पडल्याच्या नंतर, कारण जी एक मूतखडा पडल्याच्या नंतर ती एक पोकळी निर्माण होते, ती भरून निघण्यासाठी थोडंसं आपल्याला वेदना होतात। पण आपल्याला जर नैसर्गिकरित्या आपल्याला मूतखडा पाडायचा असेल, कुठलंही ऑपरेशन करून नसेल पाडायचा, तर आपल्याला हा उपाय करायचा आहे। थोड्याशा वेदना सहन कराव्या लागतील। तर ही जी वनस्पती आपण बघतो, ही वनस्पती इतकी महत्त्वाची आहे, ती आपला मूतखडा अगदी 3 ते 4 दिवसात पाडू शकते। तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे, आणि उपाय केल्याच्या नंतर किती फरक जाणवला हा नक्की कॉमेंटद्वारे कळवायचा आहे। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।